मोदी आडनावाचा अपमान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि पर्यायाने त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे. हा अपमान एक भारतीय म्हणून, एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही कधीही सहन करणार नाही. आम्ही ओबीसी समाजाच्या पाठीशी नेहमी सक्षमपणे उभे राहू आणि जे अपमान राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना जी शिक्षा झालेली आहे त्याच्या विरुद्ध ते आज रस्त्यावर उतरत आहेत. भारतीय कायदा व्यवस्थेला एक प्रकारे चॅलेंज देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणजे त्यांचं असं झालेलं आहे की त्यांना जे मनात येईल ते त्यांना करू द्या, ते पाहिजे तेवढं करप्शन करतील आणि त्यांना कोणी प्रश्न विचारायला गेला तर सरळ ते न्यायव्यवस्थेवर या कोर्टाच्या व्यवस्थेवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आपण याआधीही पाहिलेलं आहे की जेव्हा त्यांच्या फेवरमध्ये रिझल्ट आला तर EVM चांगलं आहे आणि जेव्हा त्यांच्या विरोधात रिझल्ट लागतो, भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये रिझल्ट लागतो, तेव्हा ते EVM आणि मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. हे अशा प्रकारची मानसिकता ही काही योग्य नाही. भारतामध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे राज्य करत आहे, एक घटना इथं कार्यरत आहे, इथं एक कायद्याचं राज्य आहे आणि त्याचा सन्मान प्रत्येकाने केलाच पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी केलाच पाहिजे. भारतीय म्हणून जे कायदा मला आणि तुम्हाला आणि एका सामान्य जनतेला लागू आहे तेच कायदे इथे काँग्रेस मंडळीला आणि राहुल गांधीला लागू राहतील. याबद्दल काही मला शंका नाही आहे आमच्या आणि आम्ही ओबीसीच्या समर्थनार्थ नेहमी रस्त्यावर उतरण्याची आमची इच्छा आहे आणि आमची ताकद आहे.